बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे। अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी तयारी करण्याचा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय, त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या समोर अजित पवारांच्या उमेदवाराचं आता आव्हान असणार आहे। बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे, कारण अजित पवार गट आता बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। कर्जत मधील पक्ष कार्यकर्ता शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड ह्या तर आपण लढवणारच आहोत। गेल्या 3 टर्म पासून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लाखांचं लीड घेऊन विजय मिळवलाय, मात्र आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी पूर्वीसारखी सोपी राहणार नाही, कारण यावेळी अजित पवार गटाचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती, तर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीचा विचार केला जाईल असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी त्यावेळी केलं होतं। दरम्यान ऑक्टोबर महिन्यात सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती। आता अजित पवारांनी बारामती लोकसभा लढवण्याविषयी आपल्या गटाची भूमिका जाहीर केली आहे, त्यावर शरद पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय। असे कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात, त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा, त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला, आमची नाव कशाला घ्यायची। लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे, अजित पवार गटानं त्यासाठी आता कंबर कसली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण अजित पवारांच्या घोषणेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालंय। मात्र बारामती नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।